परिमाण साल तिथे आम्ही काय करणार की म्हणजे इतर सगळं म्हणजे आणि तिथे स्थानिक शेतकरी आहेत ते म्हणजे ती वाघ आहे आणि मी शेजाऱ्याला हाका मारत होते की वाघ आहे वाघ आहे वाघ आहे तर ती बिबट्या हे बिबट्या नाही किंवा तरस नाही ती वाघच आहे स्वतः बिबट्या किंवा वाघ चांगला 15 ते 14 मिनिटाच्या आसपास ते स्वतः एकाच जागी बसून चाणक्यही धावत होतं जिबाळ्या चाटणं मान फिरवणं स्वतः आम्ही बॅटरीवर लांबचा फोकस चांगला 200 फुटाच्या अंतरावर होता बिबट्या किंवा वाघ ह्या दोन्हीपैकी एक आहे तरस नाही तरस नाही तरस नाहीये किंवा पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव येथे नितीन चव्हाण या शेतकऱ्याच्या गायीवर बिबट्या सदृश वन्य प्राण्याने हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये गायीचा मृत्यू झाला आहे ही घटना गुरुवारी मध्यरात्री दरम्यान भंडी शेगाव परिसरातील चव्हाणमळा या परिसरात घडली आहे रात्री 12 वाजता आम्ही नांगरून आल्यावर त्या गायीला खायला टाकलं होतं परत तसं झोपल्यावर 12च्या नंतर परत कधी खाल्लं ते काय आम्हाला माहीत नाही सकाळ आम्ही 6 वाजता बघितलं तर गायीचं मागची बाजू जे कास वगैरे आहे ती पूर्ण खाल्लेली होती काय वन विभागाची माणसं आता मगाशी आले ते 6-8च्या दरम्यान आले ते त्यांचं ठसं वगैरे ते काय गावते त्यांचा प्रयत्न चालू आहे परवा दिवशी मंगळवारी दुधाच्या पिकअपवर त्यांना हल्ला केला होता हल्ला केल्यावर तथं म्हणजे सांगली प्रशासन आलं होतं तथं त्यांनी आपलं सांगलं सुधून राहावा काळजी घ्या जनावर वगैरे असले तर बाहेर असू द्या पण तुम्ही स्वतः काळजी घ्या काय असेल ते बघ मग परत त्यांनी त्यांना ठसा बिसा वगैरे काय घावलेला नाही मग आता आज घावलेला आहे तसा त्यांचा प्रयत्न चालू आहे काय दिसलं तुम्हाला तिथं म्हणजे काय कसला प्राणी होता प्राणी वाघासारखा चेहरा दिसतोय त्याचा वाघाचा म्हणजे बिबट्या आहे का वाघ आहे ते एकदम म्हणजे आता कंपाऊंड काय माहीत नाही तेवढं म्हणजे पण दोन्हीपैकी एक आहे 100% ते वगैरे तरस असायलाही म्हणते ते पण तरस वगैरे काय नाही तसं प्राणी बिबट्या आहे का तरस याबाबत तर्क लढवले जात असले तरी तो प्राणी वाघ असल्याचा दावा प्रथमदर्शी स्थानिक नागरिकांनी केला असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे स्वतः बिबट्या किंवा वाघ चांगला 15 ते 14 मिनिटाच्या आसपास ते स्वतः एकाच जागी बसून चाणक्यही धावत होतं जिबाळ्या चाटणं मान फिरवणं स्वतः आम्ही बॅटरीवर लांबचा फोकस चांगला 200 फुटाच्या अंतरावर होता तिथं जाऊन काय कोणाचा फोटो व्हिडिओ काढायचे काय म्हणजे धाडसच झालं नाही त्याच्यामुळं ते आम्ही वन अधिकाऱ्यांना कॉल केला वन अधिकारी जरा लेट आली येऊन आली ती पण लेट आली वन अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला की तरसच आहे म्हणून ही वाघ नाही किंवा बिबट्या नाही असं त्यांनी उर्वरित उत्तर दिले आम्हाला मग कालचा दिवस गेला मग त्यांनी सांगितलं भिवू नका भीतीचं वातावरण निर्माण करू नका असं तसं सांगितलं त्याच्यामुळं रात्री 1-1.5च्या सुमारास खालून टॅक्टर आला होता स्वतः मालकच होतं तर ही चांगली होती गे 1-1.5 किंवा 1.5च्या पुढं हे कार्यक्रम बिबट्यानं रात्री मध्यरात्रीच्या हे बिबट्यानं कार्यक्रम घडवला शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या गायीवर बिबट्या सदृश वन्य प्राण्याने हल्ला केल्यानंतर घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत दरम्यान एका दुधाच्या वाहनावरही या वन्य प्राण्याने हल्ला केल्याची माहिती स्थानिक नागरिक देत आहेत माझ्या गाडीवर हल्ला केला त्यानं माझ्या गाडीवर हल्ला केल्यानंतर माझा फोन चालू होता फोन मग अचानक खाली पडला आणि फोन खाली पडल्यानंतर मी भीतीचं मला भ्या वाटलं आणि मी शेजाऱ्याला हाका मारत होते की वाघ आहे वाघ आहे वाघ आहे तर ती बिबट्या हे बिबट्या नाही किंवा तरस नाही ती वाघच आहे आणि मी मला भ्या वाटल्यामुळं मी सगळ्याला गोळा केला कमीत कमी 100 जणांनी तिथं पाहिला मी एकट्यानं पाहिला नाही 100 जणांनी पाहिला दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून तत्काळ या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे भंडी शेगाव तालुका पंढरपूर मध्ये चव्हाण वस्तीवर मंगळवारी रात्री 8:30 दरम्यान दूध गाडीच्या पिकअपवर बिबट्याने हल्ला केला त्यावेळेस प्रत्यक्षदर्शी 50-50 लोकांनी तो बघितला चपल्याला फक्त रात्रीची वेळ असल्यामुळं त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो आले नाहीत पर काल रात्री 1:00 पुढे दशरथ चव्हाण यांच्या शेतामध्ये एक गाभण गाय आहे त्या गाभण गाईची मागून काच चांगली 20-25 किलोचा भाग बिबट्या किंवा हिंस प्राण्याशैली ह्याने खाल्लेला आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्याचं इतकं भयभीत वातावरण झालेलं आहे वन विभागाच्या लोकांनी किंवा प्रशासनानं बिबट्या असू द्या किंवा तो हिंस प्राणी असू द्या तो जेरबंद करावा त्याशिवाय इथल्या सर्व शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबलेली आहेत आणि लोकात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं तर वन विभागाने वन्य प्राण्याच्या पावलांचे ठसे घटनास्थळावरून घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिली
त्याचप्रमाणे अफवांवरती विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका असे आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी SNN मराठीला आजच सबस्क्राईब करा.